विश्वामित्र मुने हरिश्चंद्राचा थोरपणा आपण सांगता तसा अदम प्रकाराचा खास नाही. त्याचा थोरपणा विश्वाच्या मोलाचा आहे. परंतु विश्वामित्राला तो मान्य नाही. वशिष्ठाविषय शिष्यावरील प्रेमानं आपण काजव्याला सूर्यपद देत आहात. म्हणजे विश्वामित्र मुने हरिश्चंद्राच्या औदार्याचा श्रेष्ठ म्हणा आपल्या मान्यतेवर आहे काय? स्वतः पारखण्याशिवाय मी त्याचा श्रेष्ठपणा का म्हणून मान्य करी? एकूण आपल्याला हरिश्चंद्राची परीक्षा घ्यायची तर होय. मी हरिश्चंद्राच्या तपश्चर्येला कसोटी लावी. पण विश्वामित्र म्हणे आपल्या कठीण कसोटीला हरिश्चंद्र उतरला. आपल्या तपश्चर्येचं उदक हरिश्चंद्राच्या हातावर सोडावं लागेल. त्यापेक्षा अगोदरच माझ्या कठीण कसोटीला हरिश्चंद्र कालात्री उतरणार नाही. आणि नारद मुने माझ्या परीक्षेला हरिश्चंद्र उतरला तर आपण म्हणता त्याप्रमाणे मी माझी सारी तपश्चर्या त्याला अर्पण करीन. मग विलंब का? हरिश्चंद्र केव्हाही तयार आहे हे मी इथूनच सांगतो. विलंब काय म्हणून आप आम्ही निघालो. पण विश्वामित्र जरा जपूनच जा.